ज्येष्ठा गौरी म्हणजे कोण? म्हणजे ज्येष्ठा गौरी हे कुणाचे रूप आहे? महालक्ष्मीचं का पार्वती मातेचं? तर ही माहिती मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्येष्ठा गौरी गणपती बाप्पांच्या कोण? तर बऱ्याच लोकांना ही माहीत नाही की ज्येष्ठा गौरी ह्या कोण आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्येष्ठा ह्या ह्यांना का म्हटलं जातं? तर बऱ्याच लोकांचा ग्रह आहे की भाद्रपद महिन्यात ह्या गौरी येतात आणि ज्येष्ठ का म्हणतात. तर काहींचा असा अर्थ असतो की ज्येष्ठ म्हणजे मोठ्या किंवा ज्येष्ठा म्हणजे मोठ्या वयानं मोठ्या असणाऱ्या असा अर्थ काही जण काढतात, पण तसं नाही. तर ज्येष्ठा हे एक नक्षत्र आहे आणि ज्येष्ठा नक्षत्रावर येणाऱ्या ज्या गौरी आहेत, ज्या महालक्ष्मी आपण त्यांना म्हणतो, तर त्या महालक्ष्मी ह्या नक्की कोण आहेत याविषयीची माहिती मी आपणाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बऱ्याच जणांना प्रत्येक देवतेची पूर्ण माहिती माहीत नाही. त्यामध्ये मी माझा एक पूर्वीचा व्हिडिओ केलेला आहे की सूर्यदेवता आणि त्यांचा परिवार. मग सूर्यदेवता कोण, त्यांना किती मुलं होती, त्यांची मुलगी भद्रा ही तिचा भद्रा म्हणून वाईट वेळ असते, नक्षत्र असतं, तर ते भद्रा नक्षत्र, तर ती त्यांची मुलगी होती, तर त्याविषयीची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर माझा एक कृष्णाचा व्हिडिओ आहे, तो अजून पूर्ण झालेला नाही. तर कृष्ण म्हणजे कोण, त्यांची वंशज, त्यांची परंपरा, त्यांचं सगळं चालत आलेलं ते. प्रभू रामचंद्रांच्या विषयीचा व्हिडिओ आहे, तोसुद्धा मी हळूहळू टाकणार आहे. आणि त्यानंतर आत्ता ह्या व्हिडिओनंतर गणपती बाप्पांच्या विषयीची सुद्धा माहिती बऱ्याच लोकांना नाही. गणपती बाप्पा हे कोण, त्यांची पत्नी कोण, त्यांची मुलं कोण, त्यांची बहीण कोण, याविषयीची माहिती बऱ्याच लोकांना माहीत नाही. गणपती बाप्पांच्या विषयीची पूर्ण माहिती, गणपती विषयांच्या माहिती मी ह्या पुढच्या व्हिडिओवर टाकणार आहे. आत्ता आपण पाहूया ज्येष्ठा गौरी. तर ज्येष्ठा गौरी म्हणजे ज्येष्ठा ह्या नक्षत्रावर ज्यांचं आगमन होतं त्यांना ज्येष्ठा गौरी म्हणतात. आणि चैत्रामध्ये सुद्धा येणाऱ्या गौरीला चैत्रा गौरी असं म्हटलं जातं. तर ते जास्त करून ब्राह्मणाच्यामध्ये त्या गौरीचं पूजन केलं जातं, चैत्र गौरी म्हणून म्हणतात. त्या नववधू असतात, ते त्यांचं पूजन करतात. तर अशा प्रकारे ज्येष्ठा गौरी हा ज्येष्ठा नक्षत्रावर आपल्या घरी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं. हा 3 दिवसाचा सण आहे. हा महाराष्ट्रात फार श्रद्धेनं ह्या स्त्रिया फार श्रद्धेनं करत असतात. त्यामध्ये ज्येष्ठा नक्षत्रावर आगमन, दुसऱ्या दिवशी त्यांचं पूजन आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन केलं जातं. मूळ नक्षत्र आणि ज्येष्ठा नक्षत्र ह्या नक्षत्राचं ह्यामध्ये फार महत्त्व आहे. तर महालक्ष्मी म्हणूनसुद्धा आपण गौराई मातेला म्हणतो, परंतु महालक्ष्मी म्हणजे श्रीहरी विष्णूंची पत्नी का? तर तसं नाही. तर महालक्ष्मी म्हणजे ही आपल्या पार्वतीचा अवतार, शिवशंकरांची पत्नी पार्वती माता त्यांचा अवतार असणारी महालक्ष्मी म्हणजेच गौरी, म्हणजेच ज्येष्ठा गौराई. हा म्हणजे ह्या गौराईचं जे रूप आहे हे पार्वती मातेचं आहे आणि ते गणपती बाप्पांची आई आहे, गणपती बाप्पांची माता आहे. काही लोक म्हणतात गणपती बाप्पांची बहीण आहे, काही लोक म्हणतात गणपती बाप्पांची पत्नी आहे, तर काही लोक म्हणतात गणपती बाप्पांची आई आहे. तर लक्षात घ्या, ज्येष्ठा गौरी ही पार्वती माता आहे, ज्येष्ठा गौरी ही महालक्ष्मी तिला म्हटलं जातं, पण ती महालक्ष्मी म्हणजे श्रीहरी विष्णूंची पत्नी नाही, तर ती शिवशंकरांची पत्नी आहे, ती पार्वती माता आहे. आणि पार्वती माताला आपण ज्येष्ठा गौरी असे म्हणतो. पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वती मातेला आवाहन केले होते. देवी पार्वती मातेला ह्या सृष्टीवर जो राक्षसांचा अत्याचार चालला होता त्यासाठी त्या सर्व स्त्रियांनी देवी पार्वतीला हा आवाहन केलं होतं. आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसाचा वध केलेला आहे.
भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड स्वभावगती प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीची पूजा करतात. ते ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी ही माता पार्वतीचे दुसरे नाव आहे, म्हणजे गौरी गौराई ही माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे. म्हणून आपण शिव तिला महालक्ष्मी म्हणून सुद्धा म्हणतो, पण महालक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंची पत्नी नसून ही शिवशंकरांची पत्नी पार्वती माता आहे. ती गणपती बाप्पांची माता आहे, आई आहे. त्यामुळं ह्या ज्येष्ठ नक्षत्रांदरम्यान हा उत्सव येतो, त्यामुळे त्याला ज्येष्ठा गौरी पूजन म्हटले जाते. ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणापैकी एक महत्त्वाचा सण आहे. ज्येष्ठा गौरी आणि चैत्रा गौरी ह्यामधला फरक, आणि गौराई माता म्हणजेच गौराई माता ही श्रीहरी विष्णूंची पत्नी नसून शिवशंकरांची पत्नी पार्वती माता आहे. आणि श्रीहरी विष्णूंची लक्ष्मी माता ही आपण तिला लक्ष्मी माता म्हणतो, आणि हिला पार्वती मातेला महालक्ष्मी असे म्हणतात. म्हणून थोडंसं विश्लेषण करून हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ओम श्री पार्वती माता भ्यो नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.